उत्तर प्रदेशच्या लाखीमपूर खिरी येथे निष्पाप शेतकरीवर भरधाव वेगाने वाहन चालवून त्याने त्या वाहनाखाली दाबून टाकलं, त्याची हत्या करण्यात आली। तेथील खासदारच्या सुपुत्राने या घटना करण्यास लोकांना उत्तेजित केल्याची संपूर्ण चर्चा वृत्तवाहिनीने दाखवली। त्या निष्पाप कास्तकाराला चिरडून शेतकरी आंदोलन दडपण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात निषेध होत असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी साधी संवेदना सुद्धा ट्विटरवर व्यक्त केली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। मुर्दाबाद योगी सरकार, मुर्दाबाद 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 योगी सरकार, मुर्दाबाद जो हमसे टकराएगा। उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे लखीमपूर खैरी येथे आंदोलन करणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री मिश्राजी यांच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून जवळपास 8 निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेतला। भारतामध्ये ही पहिली घटना आहे। जालियनवाला बागपेक्षाही क्रूर कर्म असं काम या योगी सरकारने केलेलं आहे आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्र्याचा एक मुलगा हा त्यामध्ये सामील आहे। परंतु अजूनपर्यंत नुसताच FIR दाखल केला पण अजूनपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही। उलट जेवढ्याही विरोधी पक्षांनी यांचा विरोध केला, काँग्रेसच्या महासचिव आमच्या नेत्या आदरणीय प्रियंकाजी गांधी लखीमपूरला भेट द्यायला जात असताना त्यांना त्या ठिकाणी अटक करून रेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे। जवळपास 2 दिवस झाले अजूनही त्या कारागृहात असल्यासारखे आहे। हा सरकारचा जो दुटप्पीपणा आहे, एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे निष्ठुरपणे खतम करण्यासाठी अशा प्रकारचं हे करायचं आणि त्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा, म्हणजे या देशामध्ये आंदोलन करणारा शेतकरी जर सुरक्षित नाही आणि त्याच्याशी अशा प्रकारचं जर वर्तन ही सरकार करत असेल तर अशा या नालायक योगी सरकारचा आम्ही निषेध करतो, केंद्र सरकारचाही निषेध करतो। एखाद्या अभिनेत्याच्या बोटाला जर जखम लागली तर त्यावर ट्विट करणारे माननीय प्रधानमंत्री आज 8 शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर सुद्धा साधं ट्विट करत नाही, त्याबद्दल संवेदना व्यक्त करत नाही, अशा असंवेदनहीन आणि अशा निष्ठुर प्रधानमंत्र्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। काँग्रेस पक्षातर्फे लवकरात लवकर प्रियंका गांधी यांना सोडण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि त्याकरताच आज हे निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला देत आहोत।